नमस्कार, मी समीर गणेशराव दुधगावकर परभणीचा आहे. इंजिनियर आहे, अमेरिकेत शिकलो आहे, अमेरिकेतून पदवीधर आहे आणि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी घरी असी या विचारांवर आचरण हे विचार आचरणात आणून अमेरिकेत मिळालेली शिष्यवृत्ती नाकारून भारत देशासाठी परत आलो आहे. तसा परिवाराची खूप चांगली चांगली प्रतिमा आहे समाजामध्ये. माझे वडील गणेशराव दुधगावकर, काका लिंबाजीराव दुधगावकर यांनी समाजामध्ये चांगलं काम खूप 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 वर्ष झाले केलेलं 1955 पासून. त्यामुळं हे प्रामाणिक काम भ्रष्टाचार न करता कसं करायला पाहिजे, घोटाळे न करता कसं करायला पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे दुधगावकर परिवार. त्यातला एक सदस्य आहे. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर चांगलं काम करावं म्हणून उद्योग क्षेत्रात काम केलं आणि नंतर उद्योग क्षेत्रातनं काम करत करत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून 2014 पासून काम केलं. मागचे 5-6 वर्षांपासून मराठवाड्यामध्ये उद्योग वाढण्यासाठी, रोजगाराच्या अडचणी दूर होण्यासाठी प्रयत्न केले. आता नुसतं बोलण्यासाठी नाही, पण आजच आमचा एक चर्चा झाली की नरेंद्र मोदी साहेबांची वेळ घेण्याबद्दल चर्चा झाली ठरलंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये होईल. आमचे काही महत्त्वाची मंडळी ज्यांच्यासोबत मी काम करतो आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही जसं बोलतो की मी आता इलेक्शन आहे, सगळ्या युवकांची इच्छा आहे की इतकं चांगली पार्श्वभूमी असलेलं, शिक्षण असलेला आणि युवकांचे प्रश्न समजून घेणारा युवक म्हणून मी पदवीधर उमेदवार असावं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचं, म्हणून त्याचा प्रयत्न चालला आहे. आमचं ब्रीदवाक्य आम्ही आमच्या टीमनी बनवलं आहे, 1 पदवीधर आमदार 15 करोड रोजगार. तर या माध्यमाचं ही संकल्पना 15 करोड रोजगार ही पूर्ण देशासाठीची असल्यामुळे आम्हाला मोदी साहेबांची वेळ हवी आहे, जेणेकरून आम्ही हे जर संकल्पना सत्यात उतरली, खूप चांगली संकल्पना आहे. दरवर्षी 15% नुकसान करणारी इकॉनॉमीची, अर्थव्यवस्थेची नुकसान करणारी गोष्टी थांबवणारी संकल्पना असल्यामुळं रोजगार निर्मित होतेच आहे, पण अडचणी दूर होत आहेत. भारतीय संस्कृती टिकून राहतीये आणि भविष्य खूप उज्ज्वल करण्यासाठी जी संकल्पना आहे, हे सगळं करण्यासाठी म्हणून संधी पाहिजे पदवीधरमध्ये. रोजगाराचा प्रश्न मिटवेन आणि संकल्पना तयार आहे, नुसतं मिटवेल नाही, नवीन राजकारण करत नाही. स्वच्छ वागण्याचं परंपरा आहे. मी म्हणतो ना की एकात्म मानवतावाद या संदेश जो आहे, भाजपा ज्या विचारांवर चालते त्या पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांनी मांडलेला एकात्म मानवतावाद हा संदेश, याचं मांडणी मी 2009 पासून करतो आहे. मागच्या 10 वर्षांपासून त्यात संदेशाचा तज्ज्ञ आहे. त्यामुळे या हक्कांनी संधी मागतो आहे की युवकांची सेवा करण्यासाठी पदवीधर आमदार म्हणून संधी मिळावी, इलेक्शन लढण्याची भाजपाकडनं संधी मिळावी म्हणून करतो आहे. भाजपाने माझ्यामुळे पक्ष मराठवाड्यात वाढू शकेल हे सगळं संघटनेला जाणवलं, म्हणून मराठवाड्याची उद्योग आघाडीची मराठवाडा संयोजक ही जबाबदारी मिळालेली आहे. त्यामुळं ही जर अजून मराठवाडा पदवीधर मतदारसंघात संधी मिळाली तर आमदार म्हणूनही पक्ष वाढण्यासाठी भरपूर मदत होईल. सगळ्या परभणी हिंगोली तर आहेच आहे, पण नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे जवळचे आप्तेष्ट आहेत, नातेवाईकांचं मोठं गोतावळं आहे आणि यांच्या सगळ्यांच्या शिक्षण संस्था, या सगळ्या गोष्टींचा फायदा इथून पुढच्या सगळ्या इलेक्शन जिंकण्यासाठी सुद्धा समीर दुधगावकरच्या माध्यमातून खऱ्या होतील याकरता ही संधी मागतोय. सर्वांना आव्हान आहे की युवकांना, तुम्ही जे ऐकताय तर कदाचित हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला रोजगाराचा प्रश्न मिटेल समजते. उद्योग क्षेत्रामधलं अनुभवी लोकांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आणणार आहे की उमेदवार म्हणून समीर गणेशराव दुधगावकर परभणी, याची तुम्ही मागणी करावी, याची तुम्ही सपोर्ट करावा, याला तुम्ही जितकी जास्ती ताकद द्याल ते आपलं सर्वांचं काम वाढण्यासाठी मला मदत होईल. आणि नुसतं बोलण्यासाठी म्हणत नाही, मी जसं बोललो रोजगाराचं संकल्पना बनवली आहे, 15 करोड देशाचा अडचण दूर करतोय, मराठवाड्याचं निश्चितच अडचणी दूर करू शकेन, त्यामुळे सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही एक विनंती. आणि विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आधारित उद्योग वाढवण्यासाठी जे काही मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारतमध्ये अनाउन्समेंट्स केल्या त्या ग्राउंड लेवलला कशा होतील, आम्ही जसं आत्ताच नाशिकमध्ये होतो तिथे चर्चा झाली की मोदी साहेबांनी दिवे लावायला सांगितले तर पूर्ण भारताने दिवे लावले, मोदी साहेबांनी घंटानाद करायला सांगितलं तर सर्व भारताने घंटानाद केला. सर्वांचा विश्वास आहे मोदी साहेबांच्या शब्दावर. त्यामुळे मोदी साहेबांनी आत्मनिर्भर होणे आणि चायनाचा डॉमिनन्स कमी करून आपल्या संस्कृतीला साजेसं काम करण्यासाठी जे आत्मनिर्भरतेवर काम करायचं ठरवलंय ते नेमकं कसं करायचं याची संकल्पना, याच्या गोष्टी कशा उद्योग आघाडीच्या माध्यमातून पोहोचतील हे सगळं होईलच, पण ॲग्री विद्यापीठाच्या माध्यमातून ॲग्री शेती आधारित उद्योग करण्यासाठी ज्या कोणाला मदत हवी आहे ते समीर दुधगावकर एक मोठी टीम उभी करतोय तुम्हा सर्वांसाठी आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर. आणि ऑलरेडी खूप केलं आहे ऑलरेडी आणि भविष्यातही खूप काही करायची आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी मदत करावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि काही प्रश्न असतील तर संपर्कात राहावा. नांदेडमध्ये खूप यंग टीम आपल्यासोबत जुडलेली आहे. कपिल आहे, त्यांचं जे मूवी स्टुडिओ आहे इथे, यांना आम्ही 7-8 वर्षांपासून मदत करतो त्यांच्यामार्फत, किंवा माझा नंबरही तुम्हाला इथे फ्लॅश करतो किंवा मी सांगू पण शकेन, 98 98 20 2 30 40 2 फोन करा किंवा व्हॉट्सअप न करा, आपण शक्य तेवढ्यानं रिप्लाय करून आपण निश्चित तुमच्या अडचणी दूर करत राहूया. त्यामुळे मदत कराल अशी अपेक्षा आहे.
परदेश सोडून देशप्रेमाखातर परत आलो आहे. खूप चांगली स्वच्छ परंपरा आहे, स्वच्छ नाव आहे. दुधगावकर म्हणजे एक प्रामाणिक नाक. राजकारण कसं करावं याचं उदाहरण म्हणजे गणेशराव दुधगावकर आहेत. त्यामुळं तुम्ही सर्वांनी असाच विश्वास माझ्यावर जर दाखवला इथून पुढे, तर मराठवाड्यातले सगळे युवकांचे सगळे प्रश्न, सगळे शेती आधारित उद्योग, युवकांची प्रामाणिक काम करायची इच्छा आहे. फक्त तिथे एक्झिक्युटिव्ह लेवलला योग्य मंडळी जर पटपट यायला लागली पुढे आणि अशा आमच्यासारख्यांना संधी मिळायला लागली, तर युवकांचे सगळे प्रश्न दूर होतील. त्यामुळं हे आपल्यासोबत भेट जुळण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.